मराठी करंट अफेअर्स विथ बाबूराव हे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण महाराष्ट्राचे जे मंत्रिमंडळ आहे ऑक्टोबर दोन हजार एकवीसपर्यंतचं ज्याच्यात काही काही बदल झालेले आहेत त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत मित्रांनो बघा पहिलं कॅबिनेट मंत्र आपण सेकंड पार्टमध्ये पाहणार आहोत ते मित्रांनो सध्या फक्त महाराष्ट्राचे जे मंत्रिमंडळ आहे तेच पाहणार ते बघा मित्रांनो पहिली स्लाइड आहे बघा बघा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत बघा बघा महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत ते कोण आहे उद्धव ठाकरे आणि त्यांची जी नियुक्ती आहे ती कुठून झालेली आहे त्यांची नियुक्ती झालेली आहे विधान परिषदेवरून बघा तर आणि त्यांच्याकडे कोणते कोणती खाती येते बघा महत्वाचं आहे सामान्य प्रशासन माहिती तंत्रज्ञान माहिती व जनसंपर्क विधी व न्याय वने आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन बघा <coughs> मुख्यमंत्र्यांकडे किती खाती आहेत सामान्य प्रशासन माहिती व तंत्रज्ञान माहिती व जनसंपर्क विधी व न्याय वने व आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन बघा आणि हे कोणत्या पक्षाचे आहेत ते शिवसेनेत आहेत बघा बघा दुसरे आहेत अजितदादा पवार बघा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे मतदारसंघ आहे बारामती विधानसभा बघा त्यांच्याकडे आहे वित्त निवेदन उत्पादन शुल्क आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहे ते बघा दुसरी स्लाइड आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आहे अशोक चव्हाण बघा अशोक चव्हाण <क्षण> भोकर मतदार विधानसंघ विधानसभा मतदारसंघातील आहे ते त्यांच्याकडं सार्वजनिक बांधकाम आहे पण सार्वजनिक उपक्रम वगळून बघा सार्वजनिक बांधकाम मंत्री कोण आहे अशोक चव्हाण विधान मतदारसंघ आहे भोकर बघा ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे काँग्रेस पक्षाचे ते सदस्य आहेत ते खाली आहे एकनाथ शिंदे पाच पाकडी मतदारसंघात येते त्यांच्याकडे आहे नगर विकास सार्वजनिक बांधकाम आणि सार्वजनिक उपक्रम आणि ते शिवसेना पक्षाचे मंत्री सदस्य आहेत किंवा मंत्री आहेत पुढली साईड आहे सुभाष देसाई <coughs> बघा सुभाष देसाई हे शिवसेनेचे सदस्य आहेत आणि ते विधान परिषद सदस्य आहे बघा त्यांची नियुक्ती कोणून झालेली आहे विधान परिषदेवरून झालेली आहेत बघा त्यांच्याकडं काय उद्योग खनिक कर्म मराठी भाषा आणि ते शिवसेना या पक्षाचे सदस्य आहेत मित्रांनो मग पुढला आहे जयंत पाटील बघा इस्लामपूर मतदारसंघ बघा त्यांच्याकडं काय आहे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत बघा विचारलं जाऊ शकतो तुम्हाला की जलसंपदा मंत्री कोण आहेत तर उत्तर आहे त्याचं जयंत पाटील पुढली स्लाइड आहे त्यामध्ये आहे छगन भुजबळ बघा छगन भुजबळ आहे मतदारसंघ आहे येवला त्यांच्याकडे काय ये आहे अन्य व नागरी पुरवठा व गा ग्राहक संरक्षण आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष आहेत आणि त्याच्यानंतर आहे बाळासाहेब थोरात संगमनेरचे त्याने महसूल मंत्री बघा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतोय की ग्रा आ, ग्राहक संरक्षण मंत्री कोण आहेत तर त्याचं युद्ध आहे छगन भुजबळ किंवा विचारले जाऊ शकते महसूल मंत्री कोण आहे तर ते कोण आहेत बाळासाहेब थोरात प्रश्न उलटे पालटे कसे पण विचारले जाऊ शकतात मित्रांनो लक्षात ठेवा ते पुढलं आहे नितीन राऊत नितीन राऊत नागपूर उत्तर आणि त्यांच्याकडं खातं कोणते ऊर्जा मंत्री राशी ते आणि कोणत्या पक्षाचे येते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे येते आणि खाली आहे ते दिलीप वळसे पाटील मतदारसंघ आंबेगाव आणि त्यांच्याकडे कोणतं खाते गृह खाते ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे बघा तर मित्रांनो हे लक्षात ठेवा की विचारलं जाऊ शकते बघा आत्ता पोलीस भरतीला किंवा जे काही एक्झमदार आहेत त्याच्यामध्ये विचारतोय महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत बघा त्यात योग्य उत्तर आहे दिलीप रावजी वळसे पाटील किंवा विचारलं जाऊ शकते की ऊर्जा मंत्री कोण आहेत बघा नितीन राऊत जास्त परिचयाचे नाही ते विचारलं जाऊ शकतो ऊर्जा मंत्री कोण आहे ते लक्ष ठेवा मित्रांनो हे परिस्थितीच्या दृष्टिकोनातून <coughs> पुढली स्लाईड आहे मित्रांनो धनंजय मुंडे परळी बघा धनंजय मुंडेकडं कोणते खाते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य आणि ते कोणत्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे येते बघा पुढं खाली आहे विजय व ब्रह्मपुरी त्यांच्याकडे काही इतर मागासवर्ग सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण खार जमिनी विकास भूकंप पुनर्वसन मदत व पुनर्वसन आणि ते कोणत्या पक्षाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते सदस्य आहेत किंवा मंत्री आहेत ते बघा सरकार कोणाकोणामध्ये सध्या शिवसेना दोन आहे राष्ट्रवादी आणि तीन आहे राष्ट राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पुढली स्लाइड आहे मित्रांनो हसन मुश्रीफ कोणता मतदारसंघ कागल त्यांच्याकडे काय आहे ग्रामविकास आणि कामगार बघा विचारला जाऊ शकतो ग्रामविकास मंत्री कोण आहे महाराष्ट्र राज्याचे तर कोण आहे हसन मुश्रीफ आता पुढच्या आहेत वर्षा गायकवाड त्या कोणता मतदारसंघ आहे धारावी त्या कोण आहे शालेय शिक्षण मंत्री बघा शालेय शिक्षण मंत्री आपल्याला जास्त लक्षात ठेव ज्याचे काही कोरोना काळामध्ये हे शाळांचे तर तीन तेरा बारा वाजलेले आहेत त्यामध्ये बघा त्यामुळं वर्षा गायकवाड या आपल्याला महत्त्वाच्या ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून शालेय शिक्षणमंत्री कोणे पण ते कोणत्या पक्षाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या त्या लक्षात ठेवावे आपल्याला असं वाटतं की ते राष्ट्रवादीच्या पण नाही येते का भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ते वर्षागाव एकवाड शालेय मंत्री पुढली <coughs> <coughs> सायड मित्रांनो राजेंद्र शिंगणे राजेंद्र शिंगणे राजेंद्र शिंगणे शिंदेगेड राजा बघा त्यांचं काय अन्न व औषध प्रशासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बघा अन्न व औषध प्रशासन हे पण आपल्याला कोरोना काळातच समजलं हे बघा बघा मत महत्वाचे जे आहे ते बघा ह्या याच्यामध्ये हे लक्षात ठेवा कोरोना काळात ज्या ज्या गोष्टींवरती प्रभाव पडला ते सगळे मंत्री आपल्याला लक्षात ठेवायचे म्हणजे कोणते अन्न व औषध प्रशासन त्याच्यानंतर कोणते झाले आरोग्यमंत्री शिक्षणमंत्री गृहमंत्री त्याच्यानंतर ह्या ज्या काही मतमहत्वाचे ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो बघा राजेंद्र सिंगने कोणते शिंदेखेड राजा मतदारसंघ अन्न व औषध प्रशासन मंत्री येते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत पक्षाचे कोणते हे एवढं लक्षात नाही पण कसं आहे लक्षात देण्यासाठी मी ते लिहिलेलं आहे की कोणत्या पक्षाचे येते हे तुम्हाला त्यातून लवकर क्लिक होऊ शकते बाबा हे को या पक्षाचे आहेत त्यामुळे समजून जाऊ शकतो तुम्हाला पुढं आहे नवाब मलिक नवाब मलिक अनुशक्ती नगर बघा त्यांच्याकडं कोणी अल्पसंख्याक विकास व अवकाफ कौशल्य विकास व उद्योग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते मंत्री आहेत बघा लक्षात ठेवा अल्पसंख्याक मंत्री विचारलं तर कोणी नवाब आणि अन्न औषधन प्रशासन मंत्री विचारलं तर राजेंद्र सिंगने हे लक्षात ठेवा मित्रांनो पुढला प्रश्न आहे बघा राजेश टोपे घनसांगवे राजेश टोपे सांगवे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बघा याच्यामध्ये लक्षात ठेवणं हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं सार्वजनिक आरोग्य किंवा कुटुंब कल्याण मंत्री कोण किंवा आरोग्यमंत्री कोण हे असं पण विचारलं जातं त्याचं योग्य उत्तर काय राजेश टोपे आणि पुढं आहे सुनील केदार सावनेर पशु संवर्धन व दुग्धव्यवसाय विकास क्रीडा व योग कल्याण मंत्री बघा आपल्याला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकते की क्रीडा व योग कल्याण मंत्री कोण आहे तर त्याचं योग्य उत्तर काय सुनील केदार हे किंवा असा आपण प्रश्न विचारला जातो पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय किंवा दुग्ध व्यवसाय कि मंत्री किंवा पशुसंवर्धन मंत्री कोण आहे तर सुनील केदार हे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवा हे बघा पुढली स्लाईड आहे त्यामध्ये एक आहे आदित्य ठाकरे बघा मित्रांनो लक्षात ठेवा आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघ त्यांच्याकडे काय पर्यटन पर्यावरण राजशिष्टार आणि ते कोणत्या पक्षाचे शिवसेनेचे ते बाबा हे लक्षात ठेवा त्यांच्याकडे काय काय पर्यटन पर्यावरण आणि <coughs> राजशिष्ट बघा विचारलं जाऊ शकतो आपल्याला की पर्यावरण मंत्री कोण आहे महाराष्ट्र राज्याचे तर कोण आहे आदित्य ठाकरे पुढं काय गुलाबराव पाटील जळगाव बघा शिवसेनेचा ढाग्या ढाण्याबागा असं देखील म्हटलं जातं यांना मतदारसंघ जळगाव गुलाबराव पाटील मग ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पक्ष शिवसेना बघा विचारलं जाऊ ग्रामीण पाणी पुरवठा किंवा स्वच्छता मंत्री कोण आहे गुलाबराव पाटील हे आहेत बघा कुठली स्लाइड आहे अमित देशमुख लातूर बघा विलासराव देशमुख स्वर्गीय त्यांचे पुत्र आहेत त्यांच्याकडे काय शहर वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्य आणि ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत खाली आहे दादाजी दगडू भुसे मालेगाव भ्राह्यकुशी भाय कुशी माजी सैनिक कल्याण आणि ते शिवसेनेचे आहेत पुढची साईड आहे जितेंद्र आव्हाड बघा जितेंद्र आवाड हे चर्चेत व्यक्ती आहेत मतदारसंघ आहे मुंब्रा कळवा आणि ते कोण आहे गृहनिर्माण मंत्री बघा आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य ते बघा असा पण प्रश्न विचारला जाऊ शकता की गृहनिर्माण मंत्री कोण आहे तर कोण आहे जितेंद्र आवाड पुढे आहे संदीपान भुमरे पैठण त्यांच्याकडे काय रोजगार हमी व फल उत्पादन आणि शिवसेनेचे ते मंत्री आहेत ते किंवा सदस्य आहेत पुढं आहे बाळासाहेब पाटील कराड त्याच्याकडे आहे उत्तर सहकार पणन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत ते आहे यशोमती ठाकूर तिवसा महिला व बालक विकास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बघा असा प्रश्न विचारला जाऊ जा शकतो की महिला व बाल विकास मंत्री कोण आहेत तर कोण आहे यशोमती ठाकूर बघा महिलेंच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं जास्तकडून एखादं महिलांकडे जातं असं नाही की फिक्स जातंच पण जातच शक्यतो असं करू तर हे याच्यामुळे लक्षात ठेवा की कोण आहे यशोमती ठाकूर महिला व मंत्री पुढची साईड आहे अनिल परब बघा अनिल परब परिषदेवरील हे सदस्य बघा सदस्य परिवहन संसदीय कार्य आणि शिवसेनेचे ते सदस्य आहे ते उदय सामंत रत्नागिरी उच्च तंत्र उच्च व तंत्रज्ञान शिक्षण ते कोणाचे आहे शिवसेनेचे बघा उच्चारलं जाऊ शकतो उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री कोण आहे तर काय उत्तर येईल उदय सामंत हे याचे योग्य उत्तर आहे पुढं आहे केसी पाडवी अक्कल कुवा बघा आदिवासी विकास मंत्री कोण आहे जर विचारलं तुम्हाला तर काय सांगायचं मित्रांनो आदिवासी विकास मंत्री कोण आहे आदिवासी विकास मंत्री कोण आहे तर केसी पाडवी शंकरराव यशवंतराव गडाख नेवासा बघा तरुण मंत्री हे तर ते काय मृदा व जलसंधारण त्यांच्याकडे दिलेलं आहे बघा मध्ये पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेत त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे मंत्री झाल्यानंतर बघा ते कोणत्या पक्षाचे येते शेतकरी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे ते मंत्री आहे अपक्ष होते ते शिवसेनेला सपोर्ट दिलेला आहे त्यांनी लक्षात ठेवा मित्रांनो आपले शेवटचे मंत्री आहेत तो कोणे आसलम शेख पश्चिम त्यांच्याकडे काय वस्त्र उद्योग मत्स्य व्यवसाय बंदरे विकास भारतीय ते कोणत्या पक्षाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते सदस्य आहेत ते मित्रांनो बघा असे महत्त्वाचं मंत्रिमंडळ होतं महाराष्ट्रातील जी नवीन आता चेंजेस झाले लेटेस्ट तर बघा आपल्या कॅबिनेटबद्दल पण पाहणार आहोत तर तुम्ही कमेंट करून सांगा की जर कॅबिनेट मंत्री असेल तर व्हिडिओ बनवायचा की नाही बनवायचा धन्यवाद हि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा